आज या ठिकाणी उपस्थित विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जी, सन्माननीय खासदार संजय काका पाटील जी, पृथ्वीराज बाबा, संग्राम दादा, गीताताई, आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पाटील साहेब, सर्वच या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधू, नुकतच पुरामुळे पुन्हा एकदा भिलवडीच प्रचंड मोठं नुकसान झालंय। या पश्चिम महाराष्ट्रातल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता 3 दिवस आम्ही या ठिकाणी दौऱ्यावर आहोत आणि सातत्याने या परिस्थितीची दाहकता आणि लोकांच्या समस्या, दुःख हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो। खर तर पूर्वी अशा प्रकारची परिस्थिती ही काही काळाने यायची, पण यावेळी मात्र आता नुकतीच 19 ला जी परिस्थिती झाली होती तीच वर्ष 1.5 वर्षात पुन्हा 21 ला झाली आहे। एकीकडे शेतकरी असतील किंवा दुकानदार असतील यांच्यावर 2 वर्षांचं कोरोनाचं संकट आणि त्या संकटाचं तोंड देत असताना ह्या जो काही महापुराचा एक फटका आपल्याला पडलेला आहे त्यामुळे खरोखर सामान्य माणसाची खूप अडचण त्या ठिकाणी झाली आहे। आताच या ठिकाणी सांगितलं की 2019 ला ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली होती त्यावेळी एक विशेष निर्णय आम्ही त्यावेळी घेतला होता। साधारणपणे देशामध्ये NDRF चे नियम आहेत, त्या नियमानुसार झालेल्या नुकसानाचे पैसे केंद्र सरकार राज्याला देत असतं आणि राज्य सरकार त्याचं वाटप करत असत, पण आम्ही हा निर्णय केला 2019 साली की जेव्हा विशिष्ट परिस्थिती असते त्यावेळेस मदतही विशिष्ट राहिली पाहिजे। छोटी मोठी तुकडी मदत करून आपण कोणालाही दुःखात बाहेर काढू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक स्पेशल GR आम्ही काढला आणि त्या GR च्या माध्यमातून अतिरिक्त मदतीची आम्ही घोषणा केली आणि मग दुकानदार असतील तरी त्यांना मदत केली, घर पडलं असेल तरी मदत केली, पूर्ण पडलं असेल तर त्याला नवीन घर तर दिलंच पण त्याला किरायाचे पैसे देखील आपण 2 वर्षाकरता त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला। शेतकऱ्यांकरता विशेषतः जमिनी खरडून गेल्या होत्या त्याकरता पैसे दिले, पिकाचा जो नाश झाला त्याचे पैसे दिले, त्यांचा जो काही कर्ज होतं ते कर्ज आपण त्यावेळी माफ केलं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर यांनाही मदत करण्याचं काम केलं। आमचे जनावरं असतील, मग गाई म्हशी असतील, कोंबड्या बकऱ्या असतील, या सगळ्यांकरता आपण त्यावेळेस मदत ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि मोठ्या प्रमाणात ही मदत आपण केली। आत्ताच जसं सांगितलं की एकट्या विलवडीला या ठिकाणी आत्ता निवेदक सांगत होते की जवळजवळ 60 कोटी रुपयाची मदत ही त्या काळामध्ये आपण दिली, आज तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे शेतकऱ्याची शेती पूर्णपणे खराब झालेली आहे, पीक गेलेलं आहे, त्या ठिकाणी शेती करण्यालायक देखील अनेक ठिकाणी शेती उरलेली नाही आहे, याचं कारण तिथे जे काही वाहून आलेला मलबा आहे तो सगळा साफ करावा लागेल, पुन्हा एकदा तिथे सगळं त्याचं तयार करावं लागेल, शेतीची तयारी करावी लागेल, त्या संदर्भात मदत करावी लागेल। त्यासोबत आमचे जे छोटे दुकानदार आहेत, बाजारपेठा आहेत, यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आता मगाशी आम्हाला एका आमच्या दुकानदार बंधूंनी थांबवलं, तसं त्याच्या दुकानामध्ये मी बघितलं अख्ख्या दुकानात पाणी आहे, त्याच्यामुळे त्याचा एवढासाही माल त्या ठिकाणी शिल्लक दिसत नाही। असं अनेकांचं आहे, कमी अधिक नुकसान, पण सगळ्यांचं नुकसान झालंय। मागच्या काळात आपण दुसरा निर्णय घेतला होता की जिथे चारीकडनं पाणी असतं अशा गावामध्ये पूर्ण नुकसान आपण धरलं पाहिजे, त्याचे वेगळे पंचनामे मग करण्याची आवश्यकता भासू नये असंही आपण निर्णय केला होता। ज्या ठिकाणी पंचनामे होऊ शकले नाहीत त्या ठिकाणी आपण लोकांना सांगितलं होतं की तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढा आणि पाठवून द्या, तेवढा फोटोही आम्ही पंचनामा म्हणून त्या ठिकाणी मान्य करू आणि या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात मागच्या काळात ही मदत करण्याचा प्रयत्न केला होता। आजही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, जनतेला पुन्हा एकदा तशाच किंबहुना त्यापेक्षा जास्त मदतीची, कारण आज कोरोनामुळे आमचा छोटा दुकानदार असेल का 12 बलुतेदार असेल प्रत्येक जण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि म्हणून आज मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो कि
की आपल्या गावचं या ठिकाणी आम्हाला निवेदन मिळालेलं आहे. हे निवेदन घेऊन निश्चितपणे सरकारपर्यंत आम्ही पोहोचू, सरकारवर दबाव बनवू. ज्या प्रकारे मागच्या वेळेस आपल्याला मदत मिळाली तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त मदत सरकारने द्यावी, अशा प्रकारे सरकारचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करू आणि सगळ्या घटकांना कशी मदत मिळू शकेल असा प्रयत्न आपण करू. आज येताना हा पूल देखील आम्ही बघितला आणि तो पूल इतका खाली आहे की साहजिक थोडा पाऊस झाला तरी संपर्क या ठिकाणी तुटतो, त्यामुळे उंच पूल बांधण्याची देखील त्या ठिकाणी आवश्यकता आहे. तोही विषय घेऊन आपण सरकारपर्यंत पोहोचू आणि काही मदत आपल्याला गडकरी साहेबांची येता आली केंद्र सरकारची तोही प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू, जेणेकरून आपल्याला ही जी काही अडचण तयार होते या अडचणीतनं निश्चितपणे आपल्याला त्यातनं मार्ग हा निघेल. मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं, प्रवीण दरेकरजींच्या वतीनं, खासदार साहेबांच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं आश्वस्त करतो की जोपर्यंत आपल्याला मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या वतीनं संघर्ष सुरू ठेवू आणि आपल्याला निश्चित मदत मिळवून देऊ, एवढं सांगून माझं बोलत होतो. धन्यवाद.